पण तुम्हाला माहिती आहे का, भारतात सगळ्यात जास्त गाणी कोणी गायली असतील तर त्या आहेत पद्मविभूषण आशाताई भोसले. भारतातल्या ऑलमोस्ट सगळ्या भाषेत त्यांनी गाणी गायली आहेत, वेगवेगळ्या जॉनरची गाणी गायली आहेत. कॅबरे सॉंग्स असो, कव्वाली असो, रोमॅन्टिक सॉंग्स असो, लावणी असो, भक्तिगीतं असो, नाट्यसंगीत असो, तुम्ही शोधाल ते तुम्हाला आशा त्यांच्या आवाजात सापडेल. आणि त्यांचं गाणं सादर करणं हे खरंच खूप मोठं चॅलेंज आहे. आणि हे चॅलेंज स्वीकारलंय गिरीजा ओक गोडबोले आणि ऋषिकेश कामेरकर यांनी.
परीक्षकांना विचारूया त्यांना तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला. गिरिजा आणि ऋषिकेश काय मस्त वाटलं ऐकून गाणं. आणि ज्याच्यासाठी मला इथे बसवलंय म्हणजे सूर तर मी बघणारच आहे पण मला अभिनय पण बघायचा आहे. आणि नुसता अभिनय चेहऱ्यावर नाही तर स्वरातून सुद्धा तो ह्या गाण्यात मला मिळाला आणि खूप मजा आली. तसंही गाणं डेंजरस आहे, होल्ड करून ठेवायला डेंजरस आहे कारण नुसतं ऑडिओपेक्षा व्हिडिओ बघायची किंवा विथ पिक्चर बघायची आपल्याला सवय आहे त्यामुळे हे गाणं होल्ड करून ठेवणं अवघड आहे. पण तू उत्तम पद्धतीने गायलंस, सादर केलंस, खूप छान झालं. थँक्यू, थँक्यू सो मच.